आज आलो आहे आपण नागपूर स्थित गोरेवाडा या परिसरात। आपल्या सर्वांना माहिती आहे की नागपूर सिटी ही आज मेट्रो सिटी म्हणून मोठ्या नावाने ओळखली जाते। आज परत एक मेट्रोची नवीन फेज सुरू झालेली आहे। आपण जर शहराचा विचार केला नागपूर शहराचा तर लोकांच्या मनात किंवा त्यांच्या म्हणजे तोंडातून हेच शब्द निघतात की नागपूर शहर हे मेट्रो शहर आहे, नागपूर सिटी ही मेट्रो सिटी आहे। पण कुठेतरी या नागपूर सिटी म्हणजे मेट्रो सिटीमध्ये असेही काही गावे आहे, असेही काही वस्ती आहे ते मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्याला पाहायला मिळते। त्याची व्यवस्था दुर्व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात विस्कटलेली आहे। त्याचाच एक भाग जर आपण बघितला तर नागपूर स्थित शहरातील गोरेवाडा या परिसराची आपण आज परिस्थिती पाहूया। अत्यंत दयनीय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। इथले जर आपण रस्ते बघितले तर नगरसेवक हा कुठेतरी हरवलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की एक प्रभाग मिळून जे चार नगरसेवकांची रचना करण्यात आलेली आहे तर कोणते नगरसेवक कोणाच्या कामी येत नाही हे आज आपल्याला थेट इथल्याच नागरिकांकडनं आपण जाणून घेणार आहे की त्यांचा प्रश्न काय आहे, त्यांचे प्रश्नांचे निराकरण आजपर्यंत खरंच झालेले आहे का। नमस्कार सर। जसं आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे आपण म्हणतो की नागपूर सिटी ही स्मार्ट सिटी म्हणून उद्भवली जाते। मोठे मोठे रस्ते असो, पूल असो की बांधकाम हे मोठ्या प्रमाणात होतं। पण नागपूर शहरातील गोरेवाडा जिथे आज आपण प्रभाग क्रमांक 11 आलेलो आहोत इथली परिस्थिती जर आपण आता बघितली तर ती अत्यंत विस्कटलेली आहे। जर आपण रस्त्यांची आपल्याला थेट पाहायला मिळत आहे, रस्ते हे नाही जे आपण म्हणतो की माणसाला जर घरातून बाहेर जायचं असेल तर रस्ता हवा आहे। तर याबद्दल तुमचं काय मत आहे? रस्ता आजचा काळाची गरज आहे, कारण की लहान मुलं असतात, संध्याकाळी खेळायला येतात, रस्त्यावरती लाईट नाही, त्यामुळे रात्रभर अंधार असतो, त्यामुळे काही वाईट घटना घडू शकतात असं माझं मत आहे। जसं आपल्याला एका ठिकाणी पाहायला मिळते, आता इथला जर आम्ही सर्वे केला एक आपण एक जर बघितलं तर चेंबर मोठ्या प्रमाणात इथे खुले पडलेले आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की चेंबर खुल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सिडेंट असो किंवा अपघात असो मोठ्या प्रमाणात होतं। तर इथल्या नगरसेवकांनी आतापर्यंत कोणती कामगिरी केली आहे असं तुम्हाला वाटतं? मागील 2012 या ठिकाणी BJP चारही नगरसेवक निवडून आले। फर्स्ट टाइम 2012 निवडून आले, त्यानंतर 2017 परत महानगरपालिकेचे चुनाव झाले, त्या चुनावमध्ये परत चारही नगरसेवक परत सेकंड टर्ममध्ये निवडून आले। पण या क्षेत्रातल्या ज्या मूलभूत सुविधा आहे आजही त्या संपलेल्या नाही। एकही भाजपाचे नगरसेवक या क्षेत्रामध्ये फेरफटका मारत नाही। तुम्ही जो प्रश्न विचारला चेंबरबद्दल, आजही या क्षेत्रामध्ये आपण सर्वे केलं तर नियर अबाउट 150 ते 200 चेंबर्स असे आहे त्या चेंबरवर ढाकण नाही आहे, गंदगीचं साम्राज्य आहे। बाकी असे अनेक विषय आहेत, जसं रोडाचे विषय आहे, काही क्षेत्रापर्यंत आतापर्यंत रोडच पोहोचलेले नाही, काही लेआउट्स आत्तापर्यंत त्या क्षेत्रामध्ये मूलभूत सुविधा म्हणजे पाण्याची सुविधा असो या लाईटची सुविधा असो आतापर्यंत ती पोहोचलेली नाही। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं एक मध्यंतकाळी म्हणजे आताही आपण म्हणू शकतो की ब्रीद वाक्य बनलेलं होतं की स्वच्छ भारत सुंदर भारत। पण इथली जी परिस्थिती आपण बघत आहे कुठेतरी स्वच्छ भारत आणि सुंदर भारत याचा दूरदूरपर्यंत समन्वय किंवा कुठेतरी संबंध नाही आहे। तर खरंच कचऱ्याची जी आपली व्यवस्था आहे जी मोठ्या प्रमाणात विस्कटलेली आहे, महानगरपालिकेच्या ज्या घंटागाडी आपण कचरा गाडी म्हणतो त्या नियमितरित्या येत नाही, कचरा उचलून नेत नाही, तर याबद्दल तुमचे काय मत आहे? हे तो खूप मोठी दुर्लक्ष करत आहे। आणि महानगरपालिका जसं आम्ही NIT सगळं पैसे भरतो आणि महानगरपालिकालाही आमचे जे टॅक्स आणि हे सगळं जाते, पण आमच्या लेआउटला काही सुविधा उपलब्ध होत नाही आणि रस्ते आणि हे तर मोठे प्रश्न आहे। हे सगळ्यात प्रथम आम्हाला मिळाले पाहिजे पाणी, रस्ते आणि वीज। पर आतापर्यंत आम्ही 10-15 वर्षापासून इथे राहत आहोत, पण हे सगळं काही आम्हाला मिळालेलं नाही आहे। तुमच्या मते कुठेतरी आतापर्यंत जी भाजपा सरकार आहे जी सत्तेमध्ये आहे त्यांनी जे आश्वासन केली आहे की आम्ही असं करू, आम्ही स्मार्ट सिटी बनू, सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही काम देऊ किंवा पाण्याची व्यवस्था ही 24 तास करू, तर खरंच या प्रभागात गोरेवाडा प्रभाग क्रमांक 11 पाण्याची व्यवस्था ही 24 तास असतं का असं तुम्हाला वाटतं? 24 तास नाहीच, कारण की आम्ही बघत आहोत की गेल्या 1.5 वर्षापासून पाणी थोडंफार येत आहे, 1 तास काय 2 तास, आणि उन्हाळ्यामध्ये तर बिकट परिस्थिती असते। आणि आपण बघत आहोत की गेल्या भावानी जसं म्हटलं की 2012 भाजपाचे जे नगरसेवक निवडून येत आहेत, परंतु
ज्या प्रकारे स्थिती चांगली बनायला पाहिजे विशेषतः या गोरेवाडा विभागामध्ये ती काही दिसत नाही, आणि म्हणून आज संपूर्ण नागरिकांचा एक आक्रोश आहे की पूर्ण आक्रोशाने हे विनंती करीत आहेत की आमचा जो प्रभाग आहे, आमच्या ज्या वस्ती आहेत, कधी आम्हाला पाण्याची सुखसुविधा मिळेल, आणि म्हणून पूर्ण नागरिक या विभागामध्ये नाराज आहेत. जसं आपण नागरिकांकडनं जाणून घेतलं की इथल्या समस्या या मोठ्या प्रमाणात आहे, आणि इथलंच जर आपण गार्डनचा विचार केला, लहान मुलांकरिता जे आपण गार्डन म्हणतोय खेळण्याची एक उत्तम व्यवस्था म्हणून आहे, पण इथल्या गार्डनची व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात विस्कटलेली आहे. तर एक आता सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की इथे जे गार्डन आहे ते त्याची व्यवस्था म्हणजे खरंच गार्डन त्याला आपण म्हणू शकतो का, असा कुठेतरी प्रश्न हा तुमच्या नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे. तर याबद्दल तुमचे काय मत आहे? गार्डन तो नाही आहे, गार्डन आहे बी तर त्याच्यामध्ये काही हे नाही आहे, काम काही नाही आहे ना. मला सडक बनवायची आहे आणि आमच्या लेकरासाठी साडा पाहिजे. जसं आपल्याला माहिती आहे की आपण एक स्त्री म्हणून जेव्हा 10 नंतर जर आपण बाहेर जायचं असेल आपल्याला, तर नेमकं आपण जेव्हा रस्त्यावरून बाहेर निघतो जे खांब दिसत आहे त्यावर एकही स्ट्रीट लाईट लागलेला नाही. तर खरंच एका स्त्रीला जर 10 वाजतानंतर किंवा 12 वाजतानंतर कोणत्या कामानिमित्त जर बाहेर जायचं असेल तर ती स्त्री जाणार कशी, आजचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर इथले नगरसेवक आतापर्यंत कधी तुमच्या डोरपर्यंत येऊन कधी विचारलं आहे की आपल्याला कोणत्या समस्या आहे? नाही कधीच नाही विचारलं. आणि जेव्हा वोटिंग्स म्हणजे वोट वगैरे आलं तेव्हाच येते आणि गोष्टी करतात का तुमच्या समस्या काय आहे, तेव्हा मग आम्ही सांगते तुम्हाला वोट असलं तेव्हा येतात, नाहीतर न बिलकुल पाहत नाही तुम्ही लोक. आम्ही अशा गोष्टी करते, पण आता मेन म्हणजे आमची समस्या आहे का रोड लाईट नाही आहे. जसं आपण बघतो नेहमी की जे पब्लिक आहे आपण इथे खूप मोठ्याने म्हणतो की आमच्याकडे रोड नाही आहे, पण खरंच नगरसेवक जेव्हा वोट मागायला आपल्या दरवाजापर्यंत येतं, खरंच तुम्ही त्यांना एक प्रतिउत्तर म्हणून आतापर्यंत कधी विचारलेलं आहेत की आतापर्यंत तुमची कामे ही कशा पद्धतीने राहिली आहे, की फक्त इलेक्शन पुरती नगरसेवक मर्यादित आहे असं तुम्हाला वाटतं? हां, एक बार मतलब पिछला इलेक्शन जो हुआ था तब नगरसेवक आए थे, हमसे पूछा कि यहाँ पे तुम्हें क्या चाहिए. तब सामने का भी रोड नहीं था, वो बाद में मना, बट ये रोड के लिए हमने उनसे कहा था. और यहाँ पे खासकर गाड़ियाँ तो अभी आई है कचरे की, पर गाड़ियों कचरे का हमने बंदोबस्त मतलब जो होता है इतने एरिया में हर किलोमीटर पे जैसे एक गोरेवाड़ा में होना चाहिए, मैंने उसके लिए बोला था, तो वो अभी तक हुआ नहीं. हाँ, कचरे की गाड़ी आ रही है तो वो ठीक है, बट और उसके अलावा जो स्ट्रीट लाइट है, आपने कहा अभी थोड़ी देर पहले कि स्त्री को तकलीफ होती है, स्त्री को नहीं सबसे ज़्यादा बच्चों को भी होती है. स्त्री सिर्फ स्त्री ही नहीं, बच्चों को भी होती है, बुज़ुर्गों को होती है. मतलब जिसके पास मोबाइल है वो बाहर निकल सकता है मोबाइल के टॉर्च में, और जिसके पास नहीं है वो कैसे जाए. उनको तो साइकिल, गोरेवाड़ा में काफ़ी लोग हैं जो साइकिल से जाना ना करते हैं, उनके लिए बहुत ही दिक्कत होती है शाम को. मतलब अभी तो ठंड का मौसम है तो 6 बजे से ही अंधेरा हो जाता है, तो सोच लो 10 की तो बहुत दूर की बात है, 8 बजे से ही उनको जाने में तकलीफ होती है. नागरिकांच्या जर आपण यांचे प्रश्न जर बघितले तर मोठ्या प्रमाणात यांचे प्रश्न आहे, परिस्थिती अत्यंत विस्कटलेली आहे. तर खरंच यांचा प्रश्न आहे की गोरेवाडा प्रभाग क्रमांक 11 मधील जे नगरसेवक आहे ते कुठेतरी झोपी गेलेले आहे. आपल्याला पाहायला मिळतं जसं सगळ्यांचे प्रश्न आहे की कचऱ्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, तर येणारी जे आगामी इलेक्शन आहे यात जर नगरसेवक तुमच्या दरवाजापर्यंत आला, तुम्हाला वोट मागायला, तर तुमचा प्रतिउत्तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने राहणार आहे? बघा, माझं तर असं राहणार आहे की भैया जेव्हा इलेक्शन राहते तेव्हा तुम्ही आमच्या डोरपर्यंत येता, बोलता, करता, आणि मग इलेक्शन झालं की लगेच मग आपल्या दारामध्ये जाऊन घरामध्ये जाऊन बसून जातात, है ना. तर त्याच्यासाठी असं आहे की त्यांनी यावं आमच्याकडे यायला पाहिजे आणि आमच्यासोबत संपर्क करायला पाहिजे. जे विपक्ष पार्टी आहे ते आमच्या डोरपर्यंत येतात, विपक्षची पार्टी आहे ते आमच्या डोरपर्यंत येतात, ते विचारतात आम्हाला, पण त्यांच्याकडनं जेवढं होईल तेवढंच करू शकतात ते, त्यांच्यापेक्षा जास्त नाही करू शकत ते विपक्ष पार्टी. पण जे पक्षामध्ये आहेत बसून त्यांनी केलं पाहिजे हे काम का, नाही केलं पाहिजे, केलं पाहिजे ना. तर ते आतापर्यंत तर कोणी आमच्याकडे आले नाही, आम्ही विपक्ष पार्टीला जाऊन म्हणतो की भाऊ हे करून द्या आम्हाला, आम्हाला ते करून द्या, असं करून द्या, तसं करून, तेव्हा ते माणसं येतात. आता हे रोडाचे कामं विकासभाऊला म्हटलं, विकासभाऊ ठाकरेला म्हटलं आम्ही की हे रोडाचे आम्हाला कामं करून द्या, तर त्यांनी आता ते प्रपोजल टाकले आहेत. तर आता कमीत कमी गिट्टी पडली आहे इथे समोर, आता रोडाचे कामं जिकडे समोर डांबर पडलेलं आहे,
है ना, तो हे काम पक्षाने कराले पाहिजे, पण हे पक्ष कोणीच करू नाही राहिले। आम्ही पक्षाकडे दोन तीनदा पाचदा तर खूपदा गेलो आम्ही, ते आमची एक मावशी आहे ते सोबत आम्ही त्यांच्यासोबत गेलो आहे इथे, आम्ही बीजेपीकडे गेलो होतो, बीजेपीचे पक्ष आहेत ना बसले इथे, हां ते बसले आहेत ना, ते लोक यायला पाहिजे, करायला पाहिजे, आम्हाला विचारायला पाहिजे, ते कोणी आले नाही, कोणी विचारले नाही। आम्ही ते विकास भाऊ ठाकरेकडे गेलो, त्यांनी केलं आमच्यासाठी, हे एवढं आता करणं चालू आहे, आता रोडाचं कामं चालू आहे, पाण्याचं व्यवस्थित बरोबर पाणी दोन तीन तास पाणी येऊन राहिलं, भेटून राहिलं, पहिले धार कमी येत होती पाण्याची, आता वाढली आहे, आता हे सर्व समस्या आमचे। दीड वर्षापहिले तुम्हाला माहिती हो, ते मागवरती काम केलं आहे, हां दीड वर्षावरती नंतर ते माग आपल्या याच्यामध्ये जीवचे ते आपले तिथं कामे झालेले आहेत त्यांचे, तर असे आमची समस्या आहे बाबा। म्हणजे नागरिकांच्या मते जर आपण त्यांचं बघितलं तर आता ज्यांची सत्ता आहे, म्हणजे आता जे भाजपाची सत्ता इथे सध्या वावरत आहे, त्यांच्यामार्फत एकही काम झालेले नाही, पण विपक्ष जे आहे त्यांच्यामार्फत काही कामे करणं सुरू आहे, पण त्यांची पण एक म्हणजे यांच्या मते एक लिमिटेशन आहे, कारण की त्यांची सत्ता आता वावरत नाही आहे। आज आपल्यासोबत बंडूजी ठाकरे उपस्थित आहे, यांच्यामार्फत या प्रभागामध्ये कोणत्या प्रकारे समस्या सोडवण्यात आली आहे यांच्याकडनं जाणून घेऊया आपण। जसं सर नागरिकांचं म्हणणं आहे की आतापर्यंत भाजपाची सत्ता असल्यास इथे कोणत्याही प्रकारचे कामं झालेली नाही आहे, पण तुम्ही कुठेतरी इथे मोठ्या प्रमाणात नाही पण काहीतरी इथे कामे करण्यात येत आहे, पाण्याची व्यवस्था असो की रस्त्याची व्यवस्था असो, तर तुमच्या मते आतापर्यंत जसं भाजप सरकारने फक्त आश्वासने दिली, तर आगामी इलेक्शनमध्ये जर तुम्ही वावरत असाल तर तुमच्याकडून सुद्धा फक्त आश्वासने येणार आहेत की काही प्रश्नांचे निराकरण होणार आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच आमच्याकडनं जे कामं होत आहे या वार्डामध्ये, ज्यावेळेस आम्ही फिरतो वार्डामध्ये तेव्हा इतक्या मूलभूत यांच्या गरजा आहेत। NIT मध्ये म्हणजे इथे दोन संस्था आहे, एक NIT आणि NMC, NIT मध्ये गुंठेवारीच्या माध्यमातून खाली प्लॉटचे पैसे भरलेले आहे, खाली प्लॉटचे पैसे भरल्यानंतर यांनी फक्त गडर लाईन आणि रोड केले, त्याच्यानंतर आता हे वस्ती जे आपण पाहता यांनी सगळ्यांनी डिमांड भरलेलं आहे, पण तरी इथं रोडची व्यवस्था झालेली नाही, आपण पाहिलं तिथे पोल आहे त्याच्यानंतर पोल नाही, म्हणजे एकीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्याला सांगते का आम्ही जिथे लाईट नाही तिथे लाईट पोहोचवला, पण ह्या नागपुरातला हा कॉर्पोरेशनचा प्रभाग आहे गोरेवाडा, इथे पहा नागपूरला लागून असलेला आहे तरी इथे लाईटची व्यवस्था नाही, रोड झालेले नाही, अशा कितीतरी समस्या आहे। परंतु जेव्हा आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहो, आम्ही काही राजकीय याच्यात नाही, पण जेव्हा सामाजिक कार्यकर्ते या नात्याने आम्ही वार्डात जातो तर आमच्या परीने जितकं काही होते तितके आम्ही निवेदन करतो, आणि या पश्चिम नागपूरमध्ये माननीय आमदार विकासभाऊ ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त कामं करायचा प्रयत्न करतो, आणि आमचं सौभाग्य आहे का या पश्चिम नागपूरला एक चांगले आमदार लाभले, त्यांच्या माध्यमातून आम्ही मूलभूत गरजा सोडवण्याचा प्रयत्न करतो। आगामी इलेक्शनमध्ये तुमच्याकडनं नागरिकांसाठी ही कशा पद्धतीने तयारी राहणार आहे असं वाटतं तुम्हाला? आगामी इलेक्शनमध्ये एक सिस्टम राहील कामाचं, जसं आता इथे यांनी रोड केले नंतर ड्रेनेज लाईन होते, ड्रेनेज लाईन व्हायच्या आधी गट्टू लागल्या जाते, एक सिस्टमने काम जर केलं तर व्यवस्थित होईल। आम्ही आमचा प्रयत्न राहील का मूलभूत गरजा यांच्या काय अन्न वस्त्र निवारा आहेच, पण रोड नाले नाल्या आणि गडर लाईन यांनी जे केली फक्त 6 इंचीचे पाईप टाकले, मला सांगा एका घराची पाईपलाईन जेव्हा आपण टाकतो गडरलाईन ते 6 इंची राहते, यांनी अख्ख्या एरियातली गडर लाईनचे पाईप आहे ना ते फक्त 6 इंची ठेवले, ही समस्या नेहमीसाठी राहणार आहे, कारण की ते ब्लॉक होतात आणि जे चेंबर्स आहे इथे कसं आहे कितीतरी चेंबर्स खराब झालेले आहे, मागं मी कुठेतरी पेपरला वाचलं का चेंबरमध्ये मुलगा अक्षरशः पडला, म्हणजे ही दयनीय अवस्था या नागपूरला लागून असलेल्या गोरेवाड्या भागाची आहे। तर आम्ही जर आलो समोर तर आमचा नक्कीच प्रयत्न राहील का आम्ही चांगल्यात चांगलं काम कसं करू, हा आमचा मानस राहील, आम्ही ते करून दाखवू। म्हणजे फक्त भाजपा सरकारसारखे तुम्ही आश्वासनं न देता तुम्ही लोकांसाठी नागरिकांसाठी कुठेतरी काम करणार आहे असं तुम्हाला वाटतं, आणि नक्कीच नागरिकांना म्हणजे आताची जी सत्ता सुरू आहे तसं न होता तुमच्याकडनं काहीतरी चांगली कामगिरी होणार आहे, नागरिकांना आशा राहणार आहे। हे बघा 10 वर्षाच्या आधी या घरचं टॅक्स जे होतं ते टॅक्स आता 70 पटीनं वाढलं, 70 पटीनं वाढलं तरी जे काम आहे ते होत नाही आहे वार्डात, कुठे आपण गेलो तर ते काम होत नाही। परंतु जेव्हा खाली प्लॉट आहे तर खाली प्लॉटचं डिमांड भरला आहे, खाली प्लॉटवर जेव्हा बिल्डिंग बनल्यानंतर एका 1500 फूटच्या प्लॉटचं जे डिमांड असते कन्स्ट्रक्शन ते जवळपास 1.5-2 लाख येते। आमचा एक प्रश्न आहे का खाली प्लॉटचं डिमांड तुम्ही घेतलं
त्यानंतर डांबरीकरण केलं आणि गटर लाईन केली. मग बिल्डिंगचं डिमांड जेव्हा आपण लाखो रुपया घेतो तो पैसा जाते कुठे? जर तो पैसा इथे जर वापरला तर मला तरी वाटते का झिंगाबाई टाकळी आणि गोरेवाडा धरमपेठ सारखा एरिया होण्यास विलंब नाही लागला. इलेक्ट्रिक बिल घराचं टॅक्सीत झालं. त्या काकूचं फक्त 3000 रुपये महिने कमावतात आणि काकूची दशा अशी आहे कोरोना काळमध्ये 2 वर्षापासून घरी होतात. आज कॉर्पोरेशननं यांच्या घराचं जे टॅक्स होतं ते 3000 रुपये केलं. 3000 ते महिना बाई कमावते घराचं इलेक्ट्रिक भरण घराचं टॅक्स भरण. आज बीजेपी सरकार 15 वर्षापासून सत्तेमध्ये आहे. आज सरकार बीजेपी सरकारनं एवढा टॅक्स वाढवून दिला का जेव्हा माणसाला भरणं पण नाही होत. आमच्या काकू बघा 3000 रुपये महिना कमवते. तांदूळ भेटतात म्हणून ते खाऊन राहिलो नाही तर आम्ही आज उपाशी राहायची पाडी आहे. कोणत्या नगरसेवक येऊन आम्हाला पुरा करून राहिला? मन ते कधी तरी एखादी किट घ्या म्हणून खा म्हणून नगरसेवक येते का? आणि मी 14 वर्ष काम केलं सिरियस मध्ये, मलाही काढला. आता घरी बसलो मी ना, आणि काहीच काम नाही आहे. आता मी काय करू? मी आता लागेल की हत्या करू का काय? बीजेपीचे आमदार 20 वर्षापासून आमदार होते. इथं 20 वर्षापासून बीजेपीचे आमदार आहे, बीजेपीचे नगरसेवक आहे. जिकडे जातो तर सुनाई कायच नाही आहे म्हणते. तुम्ही प्रायव्हेट काम करतात, आम्ही कायच सुनाई देऊन? बरोबर आहे. मग त्यांना तुमच्या नगरसेवक 20 वर्ष झाले तर बीजेपी नगरसेवक आहे, काय काम केले का? 14 वर्ष काम केलं, आता मराठीच काम आहे. मी ना 1 डिसेंबर ले काम केलं आणि 2 डिसेंबर ले मला काढून घेतलं कामाले. इथं जे काम होते तिथं लोकांच्या चोर पकडला. इथं इथं असं म्हणण्यात येते का बीजेपीचे नगरसेवक पर्टिक्युलर चेहरा पण काम करतात, हे बरोबर आहे का? बरोबर आहे. चेहरा पाहून काम करते, कारण की इथं कोणी नाही. इथं म्हणण्याचे त्यांच्या लोकांचे हे आहे. इकडे कोण नाही चमक, त्यांचं पर्टिक्युलर काहीतरी कारण आहे का बाबा? ते आमचे लोक जिथं आम्ही आम्हाला मतदान करतात तिथं आम्ही काम करतो. इमानदारीला नोट देतो नाही, एनआयटीला करतात. पण पर्टिक्युलर जे बीजेपीचे नगरसेवक 20 वर्षापासून पर्टिक्युलर कोण तुमचे काम करतो? लेकराला कसे शिकवून सांगा? हा लेकरा कोठे झाला? लेकराला कोठे शिकवून? आता शाळा नाही आहे, प्रायव्हेट शाळा खोलला, सरकारी शाळा नाही आहे. आणि आता काय करून सांगा? तुमची काय मागणी? इथं लहान पोरासाठी लायब्ररी वगैरे आहे का बनवली? लायब्ररी नाही आहे ना, काही नाही आहे. पोरं जे लहान पोरं कुठे जात जातात? कुठेच नाही जात. आता बालवाडी जाते, पलाडच्या जगामध्ये राहतात तर तुम्हाला कसे तांदूळ देऊन म्हणते? आता आम्ही पासून गाडू गाडू केलो, आता कोच्या पलाडच्या जगामध्ये आहे तर आम्हाला तांदूळ नाही भेटत. याच्या पहिले 2014 पहिले जो सरकार काँग्रेसची काँग्रेस सरकार चांगली होती होती का? तो बरा होता. म्हणजे तुम्ही 15 लाख रुपये खात्यामध्ये आले, तुम्ही वोट दिले ना तुम्ही? नाही, आमच्या खात्यात 1 रुपया नाही आला. नरेंद्र मोदी तुमच्या खात्यात 15 लाख रुपये टाकले म्हणते ना? आले का 15 लाख रुपये? 1 रुपया त्यांना म्हटलं म्हणून तुम्हाला 15 लाख रुपये देतो म्हणून? एक पैसा नाही आहे ना, काही नाही. आमचा विकास अविनाश पाटील आहे, तो पाणीसाठी जातो तर बरोबर जातो त्या टाकावर आणि बोलते का काकू आता पाणी येऊ राहिले. त्या मांगावर ते पाणी येत नव्हतं, त्या टाकीवर चढला होता. अविनाश पाटीलला भाऊ नका, अविनाश पाटीलला टाकीवर चढला नाही तर नाही पाणी चालू. कुठं म्हणे तुम्ही वरतून जातो तर धावून उडून निघतंय ते घरून. अविनाश पाटील वगैरे टाकलं रोडासाठी, अविनाश पाटीलच करून राहिला. चोरा चोरा याला त्याच्यासाठी धावतो, दरवाजा खटकतो, रोज करतो म्हणतात, आता नाही करत म्हणतात. अविनाश भाऊ आगे बढ़ो, जोर से बोलो. अविनाश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज आपण नागपूर स्थित गोरेवाडा प्रभाग क्रमांक 11 ची जर परिस्थिती बघितली, इथल्या नागरिकांची आपण मतं जाणून घेतली की खरंच अत्यंत दयनीय व्यवस्था इथल्या नागरिकांची आहे. पिण्याला पाणी नाही, 24 तास जे भाजपा सरकारने आश्वासन दिले आहे ते खरंच कुठेतरी अचूक ठरत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात आश्वासन दिले आहे की आम्ही या प्रकारे कामं करू किंवा आम्ही या प्रकारे लोकांना रोजगार मिळवून देऊ. इथे साधं लोकांना पिण्याला पाणी नाही, लोकांची हळहळ व्यक्त होत आहे की ते म्हणजे 3000 रुपये महिना कमवणारी व्यक्ती ती खाणार काय? आणि म्हणजे तिला जर 3000 रुपये टॅक्स देत असेल, येत असेल जर सरकारकडनं, तर ती वाचवणार का? अत्यंत दयनीय परिस्थिती आहे इथल्या नागरिकांची. खरंच प्रश्न आहे भाजपा सरकार समोर की आपलं नागपूर सिटी, जी स्मार्ट सिटी म्हणून आपण मोठे गाजावाजे करतो, भाजपा सरकारने पण जेव्हा सत्ता आली तेव्हा मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला, पण खरंच आज गाजावाजा हा कुठेतरी फेल पडलेला आहे. भाजपा सरकारकडे हा नागरिकांनी प्रश्न उठवला आहे की आतापर्यंत सत्तेत असून 15 वर्ष तुम्ही केलं तरी काय, असा हा नागरिकांचा प्रश्न आहे. आज आपण इथेच थांबूया या प्रभागासोबत. कॅमेरामॅन शुभमसह मी नेहा फटिंग, शंखनाद न्यूज, नागपूर.